पुण्यामध्ये मध्यरात्री छापखाना असलेल्या गोदामाला आग लागलेली आहे. या आगीमध्ये दुर्दैवाने दोन कामगारांचा होरपळून मृत्यू झालाय. तर सध्या अग्निशमन दलाच्या 7 गाड्या ही आग विझवण्यासाठी 7 गाड्यांनी प्रयत्न केलेले आहेत. आणि एकूणच या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे आपल्या संपर्कात आहेत. अरुण, किती प्रमाणात ही आग विझवण्यात यश मिळालेलं आहे अग्निशमन दलाला आणि काय अधिक तपशील, कशामुळे ही आग नेमकी लागली, काय कारण समजते? स्वती, आज पहाटे साधारणपणे 4:30 दरम्यान ही आग लागली. पुण्यामध्ये शिवाजी नगर परिसरामध्ये भोसले जलतरण तलाव आहे, त्याच्या समोरच ही प्रिंटिंग प्रेस म्हणजे छापखाना आणि गोदाम आहे. त्यामुळे प्रिंटिंग संदर्भातलं सगळं साहित्य मटेरियल त्या ठिकाणी होतं. कागद होते, परफोरेटेड बॉक्सेस होते. याशिवाय याच दुकानामध्ये फर्निचरचं काम सुरू होतं आणि हे दोन कामगार जे आहेत फर्निचरचं काम करणारे ते देखील आत झोपलेले होते आणि अशा स्थितीमध्ये ही आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाचे जवान आणि बंब त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी जवळजवळ 1.5 तासाच्या प्रयत्नानंतर ही आग पूर्णपणे विझवली आहे. मात्र या आगीमध्ये जे दोन कामगार आत झोपलेले होते त्यांचा मृत्यू झालाय. आगीचं कारण अजूनपर्यंत समजू शकलेलं नाहीये. सगळा हा तपास जो आहे किंवा चौकशी पोलीस आणि अग्निशामक दल जे आहेत ते करतील आणि त्यानंतर ते स्पष्ट होईल. नक्कीच अरुण, धन्यवाद या माहितीसाठी. तर 1.5 तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग विझवण्यात यश आले, मात्र दोन कामगारांचा जळून या आगीमध्ये दुर्दैवाने मृत्यू झालाय. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.